कमी झाल्या, कारण त्यांना लोकांना वाटलं की बंद कर झालं, बंद झालं असं अफवा जी उडली, त्यातून लोक कमी यायले. ते साईबाबाला येतात, सत्साईबाबाला सत्यसाईबाबाला मोठे साईबाबा होते ना, त्यांची संस्था काहीतरी आहे. ते दर महिन्याच्या पहिल्या गुरु पहिल्या रविवारी जेवण आणतात, जेवण आणि ते तुलसी आहे ना, तुलसी त्यांना आपल्या अगोदर होता. ते 10 वर्षापासून आणायला दर सोमवारी किती पाऊस पडू द्या काही होऊ द्या, कधी खाणं नाही द्या. कधी वाटला कधी इडली कधी वडा, त्याच्या हॉटेलमध्ये जे उरलं ते चांगलं बरं का, आणि काही नाही उरलं ते खर्ची करून पाठवित, आयटम बदलून कधी बिस्किट कधी चहा. इथं ते जे जैन हे बनवलं तेच नाहीत का बुवा? आता ते बुवा कुठं आमदारी नाही राहिले, खासदारी नाही राहिले, मग कोण सांभाळते? आता कोणी नाही, आता देव सांभाळा, ते स्वतः सांभाळे. ते माणूस बिचारा बघितलेला आहे, गरीब मधून गेलेला आहे माणूस, चांगला आहे. ते म्हणला बाबा जाऊ नका, बंद झाला ना, आई वडिलासारखे आहे, 10 माणसाचं आहे, नवीन घेऊ नका, जुने काढू नका. काही लोकांना आहे, काही लोकांना पगार आहे, संजय निराधारची खर्चाला पैसे येतात, दवाखान्याला 6 येतात, 6 लिटर देऊन टाकतात. कोणाला लागलं तर आठवड्याला 10-10 रुपये द्यायचे. ते मंत्री आहे ना, डॉक्टर मंत्री, ट्रीटमेंट देतात, इंजेक्शन उंजेक्शन गोळ्या देऊन टाकतात. आणि ज्याच्याकडे पैसे आहेत, आमचे भाचे वाचे आहे, कधी जातात 1000-2000 रुपये देऊन जातात. फोन नाही, ऑटो काढले लगेच असते ना, मोबाईल आहे ना सगळीकडे, नाही माझ्याकडे. तुम्हाला काय लगेच ऑटो घेऊन जायला, लगेच ऑटो असते का? ऑटो घेऊन जायला दवाखान्यात तुम्हाला द्यावं लागतं ऑटो. मला कशी बिमारी होत असेल, नाही नाही अर्जंट मध्ये कोण झालं, बाकीचे ते स्वतःचे पैशात द्यावं लागतं. अर्जंट लगेच आहे का काय सोय? अर्जंट 10 रुपयाचा आहे रेटच, 10 आहे ऑटोचा. काय नाही म्हणजे इमर्जन्सी झालं तर आता साहेबांचं कळावं लागतं. साहेब कधी येणार? देशपांडे साहेब बसतात नाही, शाळेवर येतात, दिवसभर राहतात, ते दिवसभर जातात. चांगली सोय म्हणा, चांगली वाईट ही नाही, चांगली नाही असं, वाईट ही नाही चांगली नाही, जशी पाहिजे तशी नाही. आता ते लोकहित वाला आहे बघा, लोकहित असं सांग ना बाबा मला की मी त्यांचा भाऊ आहे हॅपी सिंगचा म्हणून. त्याला मी लेटर औरंगाबादून नेहमी कॉन्टॅक्ट माझा, महिनाभर औरंगाबादला होतो तर नेहमी फोन करायचा 2-3 दिवसाला त्यांना. ते यानं बसवून दिलं आहे, पाईपलाईन वाईपलाईन आहे, टाकी हे नळ दसऱ्याला येतात, आणि नंतर तुमच्या डबे आणतात, दिवाळीला आचारी आणतात, जेवण करतात, रिपेरिंग करून देतो म्हणले. ते मोठं झालं आली तिकडे कुणी करणारे नाही, बशी तो म्हणले. मी म्हणलं तुम्ही काळजी करू नका, कारण तुम्ही कुठून पैसे आणाल? ते मुख विद्यार्थ्याचा त्याचा ग्रुप आहे, ग्रुपमध्ये काही लोक आहे काही नाही, म्हणजे एका डोक्याचा माणूस राहत आहे ग्रुपमध्ये. कोणाला वाटतं कशाला यायचा आश्रमला, कशाला खर्च करायचा? एक दिवस तुमच्या भावाने म्हटलं जावा पाणी आणा, एक एक्झाम्पल त्यांचा टेस्ट होता, ते जावा म्हणे पाणी आणा रे म्हणे आचारीला. 10-12 बकेट पाणी आणले की बसून गेले पोळ. काय झालं ते? काय झालं? काही नाही म्हणलं, दम चढलं. ते तेव्हा भाषणामध्ये म्हणतात, अरे तुम्ही 4 बकेट आणले फक्त तर तुम्हाला दमी आले. आणि हे म्हातारे लंगडे दोन्हे अंधे पावसात कसे जात असाल? त्याने बेटिंग केली असेल अगोदर, आपण त्यांना बसून देऊ. पण काही लोकांना काय बसवायचा व कशाला खर्च करायचा? राहतात असे लोक, एक्सपेरिमेंट केलं त्यांनी, एक्सपेरिमेंट केलं तुमच्या भावानं. आता काय त्याकरता आम्ही म्हणलो यांना बसून द्यायचं, तेव्हा ते लोक दिले जातात म्हणे कुठेतरी बदली बोलत असतात त्यांचं एक पत्र्या त्यांनी सांभाळलं म्हणे. मी म्हणलं तुम्ही काळजी करू नका, आता पावसाळा आहे, पावसाळा म्हणे त्रास होतो आम्हाला. चिखला म्हणजे जाता येत नाही, इथे ते चिखल असतो, काळजी मारतात पडतात लोक. मी त्यांना म्हणलं काळजी करू नका, कमीत कमी त्याला 7-8-10 हजार रुपये खर्च येईल. ते म्हणले आम्ही तुम्हाला इथंच ते बटन बसवून देतो, आताच इथूनच दाबा, इथं जायची गरज नाही. सर्प असतात, हे असतात, पावसाळ्यामध्ये पाणी राहते, काटे असते बौलाचे, इथे बसवून देतो म्हणले. तर मी म्हणले तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काय करा जूनच्या महिन्याचा अगोदर बसवून द्या, पण पावसाळा सुरू होतो ना, तो पण आणायला आपण पाणी तिकडून कमी पडणारच नाही. इथं पाणी आता लोकांना काय होतं, जायची पाळी येत नाही, कोणी इथेच आंघोळ करतात, हापसावर हापसून हापसून दम येतो म्हाताऱ्याला, आंघोळ करता येत नाही, कपडे धुता येत नाही. हे बांधून दिलेलं आहे, त्यांना ग्रीटिंग हॅपी न्यू इयरचा कार्ड पाठवला होता घरी. मी म्हटलं कसं कळालं नाही, पोस्टमॅनला विचारा, इतके दिवस राहतच नाही, विचारा म्हणतो तुमच्या एरियाचा पोस्टमॅन कोण आहे. बोला त्यांना ग्रीटिंग दिलं, संक्रांतीचं कार्ड मिळालं असेल त्यांना, त्यांना सांगा. ठाकूर म्हणले संक्रांतीचं कार्ड मिळालं की नाही, नाही मिळालं तर मी कंप्लेंट करतो जाऊन पोस्ट पोस्टला. कुठे आहे भाऊ? कुठे आहे भाऊ? घरीच आहे, आताच भावाला फोन लावला. काय तब्येत ठीक नाही? एप्रिल मे मेच्या महिन्यामध्ये झालं तर तितकं करून द्या म्हणा. हो पाण्याचं लई अवघड आहे, शाळेवर जावं पण आहे, शाळा किती लांब आहे तुम्ही?
तिथं पाणी भरपूर असतं पोरांचा, पण तिथून म्हाताऱ्याला उचलून आणलं म्हणजे त्याला अवघड जातो. गाड्या येतात हे येतात, एक एक चक्कर आणला तर बसून जातो माणूस. पाणी लागतेच की हो, पाण्याशिवाय कामच नाही. आंघोळ आहे, कपडे आहे, भांडे धुणं आहे, हे आहे ते आहे. ते बरं होतं आम्हाला काही चार पाच महिने चाललं, नंतर बिघड. भावाने त्या लोकांना बसून गेलेलं आहे. पाणी येत नाही आता काय सांगायला. मोटरच लेड होऊन गेलेली आहे तर पाणी कुठे नाही. पाणी राहिल्यावर टाकीमध्ये येतो. अरे